रुपाली डब्बा तयार झाला का महेशचा आवाज कानावर पडताच रुपाली लगबगीने डब्बा घेऊन बाहेर आली आणि डबक्या आवाजातच तिने महेशला विचारले नाश्ता पण तयार आहे वाढू का लग्नाला दोन महिने झाले होते तरी अजूनही महेशचे बोलण्याचे धाडस रुपालीमध्ये आले नव्हते रुपाली अगदी नाजूक साजूक वेलीसारखी होती आणि महेश एका भक्कम झाडासारखा अगदी टॉल डार्क आणि हँडसम त्यात स्वतःची जिम असल्याने भरपूर कमावलेलं शरीर ते बघूनच रुपालीच्या आई वडिलांच्या नजरेत तो ठसला होता आणि रुपालीलाही तो खूप आवडला होता पण त्याच्या व्यक्तिमत्वाची तिला भीतीही वाटायची त्यात त्याचा धीर गंभीर अबोल स्वभाव तर तिला बोलायची भरपूर सवय त्याच्या अबोला स्वभावामुळे त्याला काय आवडते काय नाही हे तिला अजूनही समजत नव्हते पण नशिबाने तिला सासूबाई अगदी प्रेममळ मिळाल्या होत्या तिच्या सासूबाई तिला समजून घेत होत्या मग हेच्या आवडीनिवडी त्याचा खास आहार त्या ते तिला समजावत असायच्या त्यामुळे तिला त्याची चिंता नसायची पण अचानक तिच्या सासू आणि सासऱ्यांना गावाकडे काही महत्त्वाचे काम आल्याने काही दिवस गावाला जावे लागले होते म्हणूनच आज रुपालीची फजिती झाली होती माहेरी केला तर केला स्वयंपाक नाही तर नाही पण इथे आल्यापासून रुपालीने सासूबाईंकडे धडे गिरवायला सुरुवात केली होती आता त्याच नाहीत म्हटल्यावर स्वयंपाक कसा होणार याचे तिला खूप टेन्शन आले होते तिने नाश्त्याला ऑमलेट केले होते पण ते महेशला आवडेल की नाही याचेच तिला टेन्शन होते महेश मात्र तिचा उडालेला गोंधळ मिश्किलपणे बघत होता तिने किंचित करपलेल्या ऑमलेटवर टाकलेले ब्रेडचे तुकडे त्याने बघितले तिला त्याची नजर समजली म्हणून ती स्पष्टीकरण देत म्हणाली ते चुकून ऑमलेट थोडं करपलं यावर महेश म्हणाला मी काही बोललो का, का। त्याचा आवाज ऐकून ती परत गप्प झाली नाश्ता झाल्यावर महेशने विचारले बाहेरून काही आणायचे आहे का म्हणजे आई बाबा नाहीत म्हणून विचारतोय रुपाली म्हणाली नाही लागलं तर आणेन हो। मी महेशने विचारले तुला समजेल का इकडचं रुपाली म्हणाली हो आईंनी नेहमीची दुकाने दाखवून ठेवली आहेत काही लागलं तर घेऊन येईन मी मग निघू मी महेशने विचारले रुपालीने होकारार्थी मान हलवली काळजी घे कोणालाही आत येऊ देऊ नकोस आणि तू ही गरजेशिवाय बाहेर पडू नकोस अशी सूचना देऊन महेश घराबाहेर पडला तो जाताच रुपालीने खुश केले आणि सुटकेचा श्वास घेतला तेवढ्यात तिची जवळची मैत्रीण सीमाचा फोन आला हॅलो रुपाली मी सीमा बोलते ए वेळाबाई मोबाईलवर तुझे नाव येते म्हटलं रुपाली बोलली आणि दोघीही खळखळून हसल्या किती दिवसांनी अशी हसते आहे माहिती आहे तुझा फोन आल्यावर खूप बरं वाटलं ग रुपाली बोलत होती यावर तिची मैत्रीण मज्जा घेत म्हणाली का जिजू हसायलाही वेळ देत नाही वाटतं असं नाही ग पण ते जास्त बोलत नाहीत आणि त्यांना बघितलं की माझीच बोलती बंद होते रुपाली बोलत होती हो का मग तुला अजून हसवणारी एक गोष्ट सांगते लवकर सांग कोणाला सांगू नकोस आपली रिया माहिती आहे ना तिच्या भावाचे तुमच्या शहरात घर आहे तिथे कोणीच राहत नाही तर आम्ही ठरवले आहे तिथे दोन दिवस राहायला यायचे आणि तिथे येऊन आपल्या गावात जी मज्जा आपल्याला करता येत नाही ती सगळी मज्जा करून घ्यायची तुझे लग्न झाले उद्या आमचेही होईल मग परत कधी वेळ मिळेल माहीत नाही आम्ही तिथे आलो की तू पण ये सीमा सांगत होती यायला आवडलं असतं ग पण सध्या सासूबाई ही घरी नाही यांच्या जेवणाचे काय तू ना एका महिन्यात टिपिकल संसार बाई झाली आहेस एक दिवस तरी मॅनेज कर ना मी बोलू का जिजूंशी हे ऐकून रुपाली गोंधळली नको मी बघते इकडच्या तिकडच्या गप्पा मारून रुपालीने फोन तर ठेवला पण तिला टेन्शन आले होते की या विषयावर महेश जवळ कसे बोलायचे जवळजवळ दोन महिन्यानंतर माहेरचे कोणीतरी भेटणार होत मग रुपालीने तिच्या सासूबाईंनी दिलेल्या लिस्टमधला महेशच्या आवडीचा आणि तिला जमणाऱ्या स्वयंपाकाची तयारी करायला सुरुवात केली रात्री महेश घरी आल्यावर आजचा मेनू बघून खुश झाला हे सगळं तू केलंस वा रुपालीचा जीव भांड्यात पडला दोघांचे जेवण होत आल्यावर रुपालीने तो विषय काढला माझ्या मैत्रिणी दोन दिवसांसाठी शहरात येणार आहेत मी त्यांना भेटायला गेले तर चालेल का महेशने चमकून तिच्याकडे बघितले एकच दिवस तुम्ही जिमवर गेलात की मी जाईन आणि तुम्ही यायच्या आधी परत येईनही फक्त तुमच्या जेवणाचे रुपाली पुढे बोलू की नको असा विचार करू लागली संध्याकाळी कितीपर्यंत घरी येणार महेशने विचारले म्हणजे तुमची परवानगी आहे का रुपालीने आनंदाने विचारले तू जाणार कशी आणि येणार कशी त्याने त्याच गंभीरपणे विचारले मी रिक्षाने जाईन आणि रिक्षानेच येईन ती पटकन बोलली त्यावर काहीच न बोलता महेश विचार मग्न झाला अंधार पडायच्या आत घरी ये असे म्हणत महेश उठून हात धुवायला गेला त्याचा मूड बघून रुपालीला मैत्रिणीकडे जायचा प्लॅन रद्द करावासा वाटत होता पण तिथेही जाण्याची तिची फार इच्छा होती शेवटी तो दिवस उगवलाच नेहमीची वेळ झाली तरी महेश जिमला जायला निघाला नव्हता तुम्ही आज जाणार नाही का रुपालीने विचारले तुला सोडीन मगच जाईन महेश बोलला यावर काहीच न बोलता रुपाली तयार व्हायला गेली महेशने तिला मैत्रिणीकडे सोडले आणि निघताना परत एकदा अंधार पडण्याआधी घरी येण्यास बजावले मैत्रिणींना भेटायला आतूर झालेली रुपाली तिच्या कानापर्यंत त्याचे शब्द पोहोचलेच नाही मैत्रिणींना भेटून रुपालीला खूपच आनंद झाला तिच्या लग्नानंतरच्या गोष्टी ऐकायला त्या आतुर होत्या तर त्यांच्या गमती जमती ऐकायला रुपाली आतुर होती दुपारची जेवणे झाली सगळं बाहेरूनच मागवलं होतं त्यानंतर पिक्चरचा प्लॅन ठरू लागला ए मी नाही ह येणार पिक्चरला सहाचा शो नऊपर्यंत संपेल त्यानंतर घरी जायला उशीर होईल यांना आवडणार नाही रुपाली आडेवेडे घेऊ लागली आम्ही काय परत परत येणार आहोत का थोडाच वेळ कर ना ॲडजस्ट मैत्रिणींचा आग्रह सुरू झाला आणि रुपाली नाही म्हणू शकली नाही पिक्चरला जायच्या आधी तिने महेशला मॅसेज करून ठेवला पिक्चर संपला परत हॉटेलमध्ये जाऊन जेवण झाली आणि सगळ्याजणी परत जायला निघाल्या रुपालीने बाहेर आल्यावर पर्समधून तिचा मोबाईल काढला तेव्हा तिला महेशचे पंधरा मिस कॉल दिसले तिला त्याचा चिडलेला चेहरा डोळ्यासमोर दिसू लागला ती रिक्षासाठी म्हणून उभी राहिली तिच्या मैत्रिणींनी तिला रिक्षात बसवून दिले लगेच रिक्षा मिळाली म्हणून तिने देवाचे आभार मानले तिचा हात परत परत मोबाईलकडे जात होता ती निघाली आहे हे महेशला समजावे म्हणून तिने त्याला लोकेशन पाठवले तो ऑनलाईन होता पण त्याने तिला काहीच रिप्लाय दिला नाही हे बघून तिला वाईट वाटत होते पण त्याच्याशी आत्ता फोनवर बोलायची तिची हिंमत होत नव्हती रुपालीचे वागणे बाजूच्या आरशातून रिक्षावाला बघत होता रुपालीच्या घराकडचा रस्ता तसा थोडासा निर्जन होता दिवसा जरा तरी वर्दळ असायची पण आता एवढ्या रात्री तिथे चिटपाखरूही नव्हते गार वारा वाहत होता थंडीने रुपालीच्या अंगावर शहारे आले तिने अंगाभोवती हात लपेटून घेतले सकाळी पटकन संपलेला रस्ता आता संपता संपत नव्हता आणि अचानक रिक्षा थांबली इथेही रिक्षा का थांबवली घाबरलेल्या आवाजात रुपालीने विचारले काही न बोलता रिक्षावाल्याने करंगळी दाखवली बैचेन झालेल्या ले रुपालीने परत व्हॉट्सअप बघितले तर महेशचा काहीच रिप्लाय दिसत नव्हता पण तो ऑनलाईन मात्र होता अचानक तिच्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडला तो रिक्षावाला लाल डोळ्यांनी रुपालीकडे बघत होता बहुतेक तो दारू पिऊन आला असावा रुपाली त्याचा प्रतिकार करू लागली तर त्याने तिला खाली ढकलले खालच्या दगडावर पडून तिच्या डोक्याला लागले तो पुढे येणार तोच एक गाडी थांबण्याचा आवाज आला रुपालीने कसे बसे त्या गाडीकडे बघितले गाडीतून महेश बाहेर पडताना दिसला तिच्या चेहऱ्यावर हसू आले आणि ती बेशुद्ध झाली रिक्षावाल्याची मात्र महेशला बघून घाबरगुंडी उडाली तो पळू लागला पण महेशने त्याला पकडून बेदम मारले त्यानंतर त्याने पोलिसांना फोन करून त्याला त्यांच्या ताब्यात दिले नंतर तो बेशुद्ध झालेल्या रुपालीकडे गेला त्याने हलक्या हाताने तिला उचलून गाडीत ठेवले आणि तो घराकडे निघाला गाडी सुरू झाल्यावर रुपालीला शुद्ध आली होती पण महेशच्या भीतीने तिने डोळे गच्च मिटून घेतले दोघे घरी पोहोचले ती अजूनही बेशुद्ध आहे असे समजून महेशने तिला परत उचलून घेतले आणि पलंगावर ठेवले तिची जखम पुसायला औषधाने कापूस आणले हळुवार हाताने तो ती जखम पुसू लागला त्याच्या राकट शरीरात असलेला तो हळुवारपणा बघून रुपालीच्या डोळ्यातून पाणी आले तू शुद्धीवर आलीस महेशने विचारले थांब मी पाणी आणतो तुम्ही चिडला नाहीत का माझ्यावर रुपालीने धीर करून त्याचा हात पकडत विचारले महेशने तिच्याकडे बघितले उठत असलेला तो परत खाली बसला चिरलो तर खूप होतो पण मगाशी तुला खाली पडलेला बघून शांत झालो तो रिक्षावाला त्याला दिले पोलिसांच्या ताब्यात मला खरं तर हे तुला कधीपासून सांगायचे होते पण आई बाबा म्हणाले की तू घाबरशील म्हणून सांगत नव्हतो काही महिन्यांपूर्वीच तिथे एका मुलीवर बलात्कार झाला होता म्हणून आम्ही तुला बाहेर एकटीला पाठवताना थोडं घाबरत होतो एवढी काळजी होती तर घ्यायला का नाही आलात रुपालीने चिडून हात सोडला तो हात परत हातात घेत महेश बोलला खूप यावं असं वाटत होतं पण तुझ्या मैत्रिणींना काय वाटेल म्हणून नाही आलो मग मला मॅसेज तरी करायचा मी लोकेशन पाठवले नसते तर माझे काही बरे वाईट झाले असते तर त्या माणसाने माझ्यासोबत काही बोलता बोलता रुपालीच्या डोळ्यात पाणी आले सॉरी माझी चूक झाली मी पण चिडलो होतो एकतर तू फोन उचलत नव्हतीस पाठवले ते थेट लोकेशन तरी लगेच निघालो महेश तिला मिठीत घेत बोलला मी तुला काहीही अगदी काहीही होऊ दिलं नसतं असं फक्त बोलतात माझ्या एका लांबच्या बहिणीवर एकाने बलात्कार केला तर तिच्या नवऱ्याने तिलाच सोडले तुम्ही पण मला असेच सोडले असते ना इतके दिवस बोलायची धाडस नसलेली रुपाली आज बोलत होती अग ये बेडाबाई तुला मी असं वाटतो का मग आई तुझ्यावर बलात्कार जरी झाला असताना तरी तुला असंच मिठ्ठीत धरून ठेवलं असतं मी अजिबात सोडलं नसतं झालं समाधान मला तुझी सोबत हवी आहे समजलं आपल्या नवऱ्याच्या अबोल प्रेमाची पहिल्यांदाच जाणीव झालेली रुपाली त्याच्या मिठीत विरघळून गेली तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद